नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहित आहे का बाजारभावाच्या दरवाढी संबंधित शेतकऱ्यांना 75 ते 80% जवळजवळ योग्य अंदाज देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तमजी मेटकर साहेब. मेटकर साहेब हे शेतकऱ्यांना जवळजवळ गेले कित्येक वर्ष झाले हा बाजारभाव दरवाढ असो किंवा घसरण असो या संबंधित शेतकऱ्यांना अंदाज देत असतात. त्याचमुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची माल विकणे असो किंवा माल रोखून धरणे असो या संबंधित बहुतांश शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला दिसतो आहे. मित्रांनो या संबंधित मेटकर साहेबांनी जवळजवळ 10 ते 15 दिवसा अगोदर एक अंदाज दिला होता की कांदा व सोयाबीनची दरवाढ होणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी सोयाबीन किंवा कांदा विक्रीची घाई करू नये. जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता आपण हा व्हिडिओ पाहू शकता. पण मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून आमच्या यूट्यूब चॅनलवर येणारी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. हा नमस्ते सर, बारामतीवरून भोपळे बोलतोय. काय नाव म्हटलं आपलं? प्रशांत भोपळे. बर, बारामती. बारामती. हा बोला बोला सर, काय होतं? सर मी आपले बाजारभावाचे अंदाज दरवेळेस बघतो व्हॉट्सअपला. आपले बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 90% जास्त आपले बरोबर येतात. तर ह्या वर्षी सोयाबीनची परिस्थिती काय राहील? सोयाबीनची परिस्थिती अशी राहणार आहे की मी 15 अगोदर एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती, दोन महिन्यानंतर भाव सुधारणा होणार आहे. हा तर आता जवळजवळ 15 ते 20 दिवस झालेले आहे, आणखीन जवळपास एखाद्या महिन्यानंतर भावात सुधारणा होऊ शकते सॉईल मध्ये. ते सॉईल मध्ये जे सुधारणा होणार नाही, काही खूप मोठी सुधारणा होणार नाही. हा तर आज जे 42 सरासरी सॉईल जात आहे ना, ही शेतकऱ्याला परवडत नाहीये. तरी मग 27 शेतकऱ्यांनी त्याची विक्री करू नये. येणाऱ्या 15 दिवसानंतर थोडी त्याची सुरुवात होणार आहे. 5000 आसपास 51-52 पर्यंत सॉईल जाऊ शकते. म्हणजे 5000 लेवल राहील. हा 5000 लेवल सरासरी राहू शकते. किती दिवस राहिले? नाही, हे जास्त दिवस राहणार नाही, हे मर्यादित राहणार. जे असं मागील वर्षी झालं ना त्याचप्रमाणे यावेळी वर्षी हेच होणार आहे. आणि आपल्या भागातील जर शेतकरी त्यांना सर्वांनी सांगा की बा या भावामध्ये सध्या सोयाबीन विकू नका, कारण की 42 रुपये भाव परवडत नाही शेतकऱ्या उत्पादनात. अजिबात परवडत. सांगा बाकी सर्व शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. आणि सर मला दुसरं एक विचारायचं होतं, कांद्याची परिस्थिती काय राहील? कांद्याची परिस्थिती असं राहणार आहे की आता 2 ते 3 दिवसाच्या नंतर थोडी सुधारणा होणार आहे. जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस सुधारणा राहील, नंतर पुन्हा भाव स्थिर होतील. नंतर पुन्हा भाव स्थिर झाल्यानंतर आणखीन पुन्हा डाऊन होतील 200-300 रुपयाला. म्हणजे चढ उतार चालू राहणार आहे कांद्यामध्ये. कांद्यामध्ये का? हा हो. आणि कांदे बियाण्याची परिस्थिती काय राहील? येणारी परिस्थिती कांदे अशी राहील की बाबा काही भागात पाऊस खूप झाला आणि काही भागात पाऊस कमी झाला. म्हणजे लागवड क्षेत्र शेतकऱ्यांनी एकच म्हणणं आहे माझ्या शेतकऱ्यांनी की बाबा 2 एकर 3 एकर कांदा लावल्यापेक्षा निम्मे कांदा लावा. म्हणजे तुम्ही निम्मे कांद्यावर खर्च सुद्धा कमी होईल आणि उत्पादन वाढवायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, कांद्याची यावर्षी बऱ्यापैकी एक चाल अशी आहे की उन्हाळी कांद्याला भावात सुधारणार होऊ शकते. जे सरकारनं 40% शुल्क आकारलं होतं ते यावेळेस राहणार नाही असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे सर. हा सर, धन्यवाद. हा सर्व शेतकऱ्यांना सांगा तुम्ही.